निमित्ताने ज्यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता, यासेपुद्दीन सर, खरं तर वय कुणासाठी थांबत नाही, वय कुणासाठी त्या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे, प्रत्येक टप्पा वयाचा आपल्या लहानपण असेल, तरुणपण असेल, व्यवसाय असेल आणि पुढच्या नंतर व्यवसायाचे वय संपल्यानंतर पुढच्या आयुष्याचा निवृत्तीचा वय असेल. आज असे पोद्दीन सर निवृत्त होत असताना मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, असे पोद्दीन सर म्हणजे एक हरवणारे व्यक्तिमत्व असं शेळके सरांनी मग सांगितलं, पण असे पोद्दीन सरचे जे बाकीचे जे गुण आहेत, सरांनी ज्ञानार्जन करत असताना पत्रकारिता सुद्धा चांगल्या प्रकारे केली, पत्रकारिता करीत असतानाच आम्ही आसरडून धारूला जात असताना मोटरसायकल पाहायचं, शेतीसुद्धा त्यांनी बस शेतीसुद्धा चांगला व्यवसाय त्यांनी त्या ठिकाणी उभारलेला आहे, अगदी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले त्यांनी, शेतीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं पीक घ्यायचं, चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते त्यामध्ये पूर्ण झोकून देतील. गेल्या वर्षीच मला वाटतं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा त्यांनी एक व्यवसाय नवीन निवडला होता, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी अग्रेसर या ठिकाणी होऊन त्या व्यवसायाला त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. ज्ञानार्जन करत असताना या केकनवाडीमध्ये त्यांनी मला वाटतं 5 वर्ष या ठिकाणी सेवा केली, अगदी केकनवाडीचं आणि त्यांचं नातं अगदी या पुढच्यासुद्धा काळात चांगलं राहावं, चांगलं त्या ठिकाणी त्यांचे नातेसंबंध राहतील, आमचेसुद्धा त्यांचे मित्रत्वाचे संबंध चांगले आहेत, आमचं तर संबंध म्हणजे डोळ्याचे आणि हाताचे असावे असे मी या ठिकाणी सांगतो, कारण हाताला लागलं तर डोळ्याला पाणी येतं आणि डोळ्यातलं पाणी पुसायला हात त्या ठिकाणी आपोआप जातात, असे त्या पद्धतीनं आमचं आणि त्यांचं नातं आहे. फार काय बोलत नाही, मला फक्त बोलायसाठी मागितलं मी संधी, म्हणजे वेळ दोन्ही नेत्याला नाही, त्यांना पुढील कार्यक्रम आहेत, परंतु आपत्कालीन अगदी अपघातानं आमच्या इथे घटना घडली, शिक्षक असणार पेशी असणारे पाटोळे त्या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी एक्झिट झाले त्यांच्या आयुष्यातून, परंतु आता नवीन शासनाचे काही नियम आहेत, आता त्यांना ती पेन्शन मिळणार नाही काही शिक्षकांना, त्यांच्यामधील लढा त्यांनी जोरात उभा केला होता शिक्षकांनी, शासन शासन म्हणजे आता ह्यांची ही बी शासनाचंच आहे, शासन काय कवा निर्णय घेईल आणि कधी आपल्या बोकंडी ती येईल त्याला काही सांगताच येत नाही काही गोष्टी, काय काय बोलले आता तर मला कंत्राटी, आता काय कंत्राटी कसं व्हावं परत, ते आता लय मी लय लहानला कार्यकर्ता आहे, मी काय जास्त बोलत नाही, परंतु एवढं सांगतो की त्या घटना घडल्यानंतर मी त्या गावचा सरपंच प्रतिनिधी, मी सरपंच नाही माझी आई आहे, मी 2007-12 सरपंच होतो, परंतु प्रतिनिधीमध्ये काम करत असताना मीच काम पाहतो, त्या ठिकाणी ती घटना घडल्यानंतर मी परिस्थिती पाहिली तिथली, आता पेन्शन मिळणार नाही म्हणल्यानंतर ते लेखरण करायचं आहे काय, परंतु शिक्षक वर्ग इथला ते मला शिक्षकाबद्दल लय प्रेम आहे खरं तर, कारण मी पहिल्यापासून सांगतो की शिक्षकच पिढी घडवतील, एखादा शिक्षकांनी जर चुकला तर ती पिढी संपल, पण शिक्षकच पिढी घडवतात आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षण शिक्षक आहेत आता आजकाल. मी संस्थेमध्ये काम करत आता हिरळे सर म्हणून दौंडवाडीला संजय भाऊच्या गावाला आहे, मी पहिली ते चौथीत शिक्षक त्या विद्यार्थ्याचं अक्षर बघितले तर एकदम सुंदर, तर ती मी म्हणलं ही कुणाची देणं आहे, ते म्हणलं हिरळे सरची, ते असे शिक्षक बरेच आहेत चांगले काम करावेत, समाजामध्ये झोकून देऊन काम करावेत, त्याबद्दल सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी पैसे गोळा केले, त्या कुटुंबाला मदत केली, मलासुद्धा म्हणले की असा असा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा, पण आज अचानक काकाजी येणार पुन्हा आडसकर साहेब येणार आहेत, बोला ह्या कार्यक्रमात आपण का हे त्या चेकचं त्या ठिकाणी कुटुंबाला देऊ, जास्त बोलत नाही, मला बोलण्या संधी दे दिली, माझा सत्कार केला, माझ्याबरोबर सोबत आलेल्या त्यांचा पण सत्कार केला, त्याबद्दल आपले आभार मानतो, धन्यवाद.